हे, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू। आज आपण सर्कल या प्रकरणामधील काही कन्सेप्ट पाहणार आहोत। याच्यामध्ये सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉइंट्स, 1, 2 आणि 3 बिंदूतून जाणारी वर्तुळ। इन द ऍडजॉइनिंग फिगर पॉइंट ए लाईज इन अ प्लेन। शेजारील आकृतीमध्ये ए हा बिंदू प्रतलामध्ये आहे, पा। ऑल द थ्री सर्कल्स विथ सेंटर पी क्यू आर पास थ्रू पॉइंट ए। पी क्यू आणि आर केंद्रबिंदू असणारी तीनही वर्तुळे ए बिंदूतून जातात। हाऊ मेनी मोर सच सर्कल्स मे पास थ्रू पॉइंट ए। मग या ए बिंदूतून जाणारी आपण अशी अजून किती वर्तुळं काढू शकू? कोण सांगेल? एका बिंदूतून जाणारी आपण किती वर्तुळं काढू शकतो? इनफायनाईट इनफायनाईट, बरोबर। युअर आन्सर इज मेनी ऑर इन्युमरेबल। तुमचं जर उत्तर अनेक किंवा असंख्य असं असेल, देन युअर आन्सर इज करेक्ट। इनफायनाईट नंबर ऑफ सर्कल्स पास थ्रू अ पॉइंट। एका बिंदूतून जाणारे आपण असंख्य वर्तुळ काढू शकतो। आता आपण काढून बघूया प्रत्यक्ष। दिसत का तुम्हाला? हो बघा, ए बिंदूतून जाणारे आपण किती वर्तुळ काढलेले आहे। असे आपण ए बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळ काढू शकू। म्हणजे एका बिंदूतून जाणारे आपल्याला असंख्य वर्तुळ काढता येतात। बघा, अतिशय महत्वाचं वाक्य आहे, इनफायनाईट नंबर ऑफ सर्कल्स पास थ्रू अ पॉइंट। अ पॉइंट म्हणजे एक बिंदू। एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे आपण काढू शकतो। आता दुसरं पहा। इन द ऍडजॉइनिंग फिगर हाऊ मेनी सर्कल्स पास थ्रू पॉइंट ए अँड बी। शेजारील आकृतीमध्ये ए आणि बी या दोन भिन्न बिंदूतून जाणारे आपण किती वर्तुळ काढू शकतो? आणि पुन्हा विचारलं, हाऊ मेनी सर्कल्स कंटेन ऑल द थ्री पॉइंट्स ए बी सी। म्हणजे तीन भिन्न बिंदूतून जाणारे आपण किती वर्तुळ काढू शकतो? आता मी व्हाईट बोर्डवर हे घेतो। ड्रॉ अ सेगमेंट ए बी। आपण ए आणि बी हे दोन भिन्न बिंदू घेऊया। बघा, इथं एक बिंदू घेतला आणि इथं दुसरा बिंदू घेतला। या बिंदूला आपण ए नाव दिलं,
आणि या बिंदूला बी नाव दिलं. आता दोन भिन्न बिंदूतून जाणारे आपल्याला किती वर्तुळ काढता येतात हे पाहायचं आहे. मग पहिल्यांदा ड्रॉ सेगमेंट ए बी. ए बी हा रेषाखंड आपण जोडून घेऊया. ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर एल ऑफ द सेगमेंट ए बी. आता काय करायचं, ए बी या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढायचा. लंब दुभाजक म्हणजे काय रे, या रेषाखंडाला लंब असणारी आणि याच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा काढायची. या रेषेनं मूळ रेषाखंडाला काटकोन केला पाहिजे आणि हा भाग सारखा या लंब रेषाखंडाला किंवा लंब दुभाजकाला एल नाव द्यायला सांगितलेलं आहे. टेक पॉइंट पी वन लाईन एल हॅज अ सेंटर. आता काय करायचं, या लंब दुभाजकावर वरच्या बाजूला असा पी बिंदू घेतलाय बघा, इथं पी बिंदू घेतो आणि पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि पी ए ही त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढूया. बघा पी ए ही त्रिज्या. मग तुम्ही कंपास घ्यायचा, कंपास एक टोक पी वर आणि सिस्पेन्सीचं टोक ए वर ठेवायचं आणि वर्तुळ काढायचं. ते जर वर्तुळ काढलं तर कसं येईल रे, हे पी हा केंद्रबिंदू आहे ना, असं येईल पा, बरोबर का? त्यानंतर ऑब्झर्व द सर्कल पास थ्रू पॉइंट बी. हे वर्तुळ बघा, ए बिंदूतून जसं पास झालेलं आहे तसंच बी बिंदूतून सुद्धा पास होतं. फाइंड द रिझन, याचं कारण शोधा. रिकॉल द प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट. तुम्हाला रेषाखंडाच्या लंब दुभाजकाचा गुणधर्म झालेला आहे तो आठवा. रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील कोणताही बिंदू त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो, म्हणजे हे पी ए आणि हे पी बी सारखा असणार आहे. म्हणून पी केंद्र असणार वर्तुळ जर ए मधून पास होत असेल तर ते बी मधून सुद्धा पास होतं, कारण पी ए आणि पी बी या दोन्ही त्या वर्तुळाच्या त्रिज्या होत आहेत, रेडियस होत आहेत. म्हणजे आपण ए आणि बी या दोन भिन्न बिंदूतून जाणार एक वर्तुळ काढलं. असं अजून आपल्याला एखादं वर्तुळ काढता येईल का सांगा पाहू. जर या लंब दुभाजकावर इथं मी क्यू बिंदू घेतला, क्यू ए जोडला, क्यू बी जोडला, मग क्यू ए किंवा क्यू बी एवढा अंतर कंपाच्या दोन टोकात घ्या, कंपाचं एक टोक क्यू वर ठेवा आणि ए आणि बी न जाणार असं वर्तुळ काढायचं. बघा ते वर्तुळ असं येणार, म्हणजे क्यू केंद्र असणार वर्तुळ हे सुद्धा ए आणि बी बिंदूतून पास झालेलं आहे. त्यानंतर त्याच लंब दुभाजकावर खालच्या बाजूला समजा इथं मी आर बिंदू घेतला, आर ए जोडलं, आर बी जोडलं, आर ए एवढं कंपाच्या दोन टोकात अंतर घेतलं, आर केंद्र आणि आर ए त्रिज्येचं वर्तुळ काढलं, तर ते असं आलं पण. म्हणजे नाही, माझी आकृती चुकली, एकच मिनिट पुन्हा करतो. आर बी जोडलं, आर केंद्र आहे आणि आर ए त्रिज्या आहे. आपल्याला असं जर वर्तुळ काढायचं म्हटलं असं जाईल बघा, वर्तुळ खालच्या बाजूला येणार. म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल दोन भिन्न बिंदूतून जाणारे आपण किती वर्तुळ काढू शकतो रे. दोन भिन्न बिंदूतून जाणारे आपण किती वर्तुळ काढू शकतो. आता हित आपण तीन काढली. असं या लंब दुभाजकावर जे जे आपण बिंदू घेऊ आणि तो बिंदू सेंटर घेऊन तो बिंदू लंब दुभाजकावरचा आणि तिथून ए पर्यंत अंतर हे त्रिज्या घेऊन आपण असंख्य वर्तुळ काढू शकतो, कारण लंब दुभाजकावरील कोणताही बिंदू त्या रेषाखंडाच्या दोन अंत्यबिंदूपासून इक्विडिस्टंट असतो. म्हणजे दोन भिन्न बिंदूतून जाणारे आपण असंख्य वर्तुळ काढू शकतो
अटल्यास जिओजेब्रा च्या सहाय्याने आपण ही आकृती डबल काढूया। सांगा पहिल्यापासून पहिल्यांदा एक सेगमेंट घ्यायला सांगितलं होतं ना, घेतला। पुन्हा या सेगमेंटचा काय काढायचा, लंब दुभाजक, परपेंडिक्युलर, बायसेक्टर, ए वर पॉइंट ठेवतो बी वर। बघा लंब दुभाजक काढलेला आहे, या लंब दुभाजका वर एक मी बिंदू घेतला सी, पुन्हा ए आणि सी बिंदू जोडतो किंवा सी आणि बी बिंदू जोडतो। आता सी केंद्र आणि सी ए त्रिज्या घेऊन आपल्याला वर्तुळ काढायचं आहे। सी केंद्र, हा बघा, सी केंद्र आणि सी ए त्रिज्या घेऊन काढलेलं वर्तुळ ए मधून पण पास झालं आणि बी मधून पण पास झालं। सर्वांना आकृती दिसते का रे, जिओजेब्राच्या सहाय्याने काढलेली? हो। हा आता काय करूया, याच लंब दुभाजकावर दुसरा एक बिंदू घेऊया वरच्या बाजूला सीच्या, डी घेतला, पुन्हा सेगमेंटच्या सहाय्यानं ए डी जॉईन केला। आता डी केंद्र बिंदू आणि डी ए त्रिज्या घेऊन वर्तुळ काढलं पहा, हे वर्तुळ सुद्धा ए आणि बी या दोन भिन्न बिंदूतून पास झालं। पुन्हा खालच्या बाजूला ई बिंदू घेतला, त्यानंतर ई ए जोडतो मी। आता ई केंद्र आणि ई ए त्रिज्या घेऊन वर्तुळ काढूया। पुन्हा अजून एक बिंदू घेऊया, एफ घेतला, पुन्हा एफ ए त्रिज्या आणि एफ केंद्र घेऊन जाणारं वर्तुळ काढूया। म्हणजे ही काढलेली चारही वर्तुळ ए आणि बी या दोन बिंदूतून पास होत आहेत, याचाच अर्थ दोन भिन्न बिंदूतून जाणारे आपल्याला असंख्य वर्तुळ काढता येतात। दोन भिन्न बिंदूतून जाणारे आपल्याला असंख्य वर्तुळ काढता येतात। इनफायनाइट सर्कल्स पास थ्रू पॉइंट्स ए अँड बी, ए आणि बी या दोन भिन्न बिंदूतून जाणारे आपण असंख्य वर्तुळ काढू शकतो। जसं मागाशी सांगितलं, एका बिंदूतून जाणारे असंख्य वर्तुळ काढता येतात, अगदी अशाच पद्धतीनं दोन भिन्न बिंदूतून जाणारे सुद्धा असंख्य वर्तुळ काढता येतात। आता तिसरं पहा, आता तीन भिन्न बिंदू घेऊया। बघा, टेक एनी थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स, तीन नैक रेषीय मी बिंदू घेतो, एक इथं घेतला, एक इथं घेतला आणि एक इथं घेतला। या तीन नैक रेषीय बिंदूंना आपण ए बी आणि सी असं नाव देऊ। व्हॉट शुड बी डन टू ड्रॉ सर्कल पास थ्रू ऑल दीज पॉइंट्स, या तीन बिंदूतून जाणारे वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? ड्रॉ अ सर्कल पासिंग थ्रू दीज पॉइंट्स, या तीन बिंदूतून जाणारे वर्तुळ काढा। इज इट पॉसिबल टू ड्रॉ वन मोअर सर्कल पासिंग थ्रू दीज थ्री पॉइंट्स, पर एक वर्तुळ काढल्यानंतर असंच अजून एखादं वर्तुळ या तीन भिन्न बिंदूतून जाणार आपण काढू शकतो का? थिंक ऑफ इट, याच्याविषयी विचार करायचा। अगोदर मला सांगा, या तीन भिन्न बिंदूतून जाणार वर्तुळ आपण काढू शकतो का? आणि काढायचं तर त्याची प्रोसिजर सांगा, काय करावं लागल? तर ए बी जोडून ए बी बाजू तयार झाली, बी सी जोडून बी सी बाजू तयार केली, ए सी जोडून ए सी, म्हणजे लगतच बिंदू जोडून या ठिकाणी त्रिकोण तयार करावा लागेल। आता त्रिकोण तयार केल्यानंतर काय करावं लागेल, लंब दुभाजक काढावे लागतील। लंब दुभाजक परपेंडिक्युलर बायसेक्टर, समजा ए बी चा लंब दुभाजक आपण असा काढला, इथं काटकोन आणि हा भाग समान, त्यानंतर बी सी चा लंब दुभाजक आपण काढला असा, इथं काटकोन हा भाग आणि हा भाग समान, त्यानंतर ए सी चा लंब दुभाजक काढला, इथं काटकोन आणि हा भाग सारखा।
आणि या तिन्ही लंब दुभाजक परस्परांना ज्या बिंदू मध्ये छेदतात त्याला समजा आपण ओ नाव दिलं. मग या ओ ला आपण काय म्हणतो, परिकेंद्र, सरकम सेंटर म्हणतो. पुन्हा काय करायचं, ओए जोडायचं. मग ओ केंद्र आणि ओए त्रिज्या घेऊन जर वर्तुळ काढलं तर ते एतन पण जात, बीतन पण जात आणि सीतन पण जात, म्हणजे तीन नैकरेषीय बिंदूतून जाणार आपल्याला अशा पद्धतीनं एक वर्तुळ काढता येत. अजून काढता येईल का रे एखादा असं वर्तुळ? इज इट पॉसिबल टू ड्रॉ एनी सर्कल विच पास थ्रू दिस थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स? नॉट पॉसिबल. हे एकच वर्तुळ काढता येत वाटल्यास आपण हे जिओजेब्राच्या सहाय्याने अगदा व्यवस्थित पाहूया. ओके, आता पहिल्यांदा काय करूया, तीन नैकरेषीय बिंदू मी घेतो. बघा सगळ्यांना दिसतंय काय करते, इथे एक बिंदू घेतला ए, इथं बी घेतला आणि इथं सी. सगळ्यांना तीन नैकरेषीय बिंदू काढलेले दिसत आहेत का रे? हो. हा, सेगमेंटच्या सहाय्याने आपण जोडूया. बघा एबीसी त्रिकोण तयार झालेला आहे. अगदी हा समभुज त्रिकोण काढावा असं काय नाही, मी वेगळा काढतो थोडं. इथे एक घेतो, इथे एक आणि एक इकडे घेतो असं आता जोडतो. ओके, आता तिन्ही बाजूचं काय काढायचं मागायचं आहे तुम्हाला, लंब दुभाजक. आता आपण कंपाच्या सहाय्याने वहीवर ज्यावेळेस लंब दुभाजक काढतो त्यावेळेस काय करतो, ए बीच्या निम्यापेक्षा जास्त अंतर कंपाच्या दोन टोकामध्ये घेतो. एक टोक ए वर ठेवतो आणि सस्पेन्शन वर एक चाप खाली एक चाप, तेच अंतर कायम बी वरनं वर एक चाप खाली एक चाप, आणि त्या दोन चापाच्या छेदनबिंदूतून जाणारी रेषा काढतो, तो ए बीचा लंब दुभाजक. आता इथे मी जिओजेब्राच्या सहाय्याने काढतोय त्यामुळे त्याला प्रोसिजर वेगळी आहे. मी परपेंडिक्युलर बायसेक्टर टूल निवडतो. बघा कुठं दिसतंय परपे, हा बघा इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर टूल घेतलं. मी एकदा ए वर थंब करतो आणि बी वर, बघा लंब दुभाजक आला. पुन्हा मला ए सीचा काढायची, ए वर थंब सी वर थंब, ए सीचा लंब दुभाजक आला. पुन्हा बी सीचा लंब दुभाजक काढताना बी वर थंब सी वर थंब, अशा पद्धतीनं तीन बाजूचं तीन काय काढलं, लंब दुभाजक. आता हा विशाल कोण आहे, ऑप्टूस अँगल ट्रायंगल आहे, आणि विशाल कोण त्रिकोणाचा जो लंब दुभाजकाचा संपात बिंदू आहे तो त्रिकोणाच्या बाह्य भागात येतो पा. मग त्या बाह्य भागातील बिंदूला आपण डी नाव दिलेलं आहे. आता मी डी सी जोडतो, डी सी जोडला आणि डी केंद्र आणि डी सी त्रिज्या घेऊन वर्तुळ मला काढायची. आता बघा सर्कल विथ सेंटर घेतलं, डी वर क्लिक केलं आणि पुन्हा सी वर केलं. बघा डी केंद्र आणि डी सी त्रिज्या वर्तुळ सीतन पास झालंय, एतन पण पास झालंय आणि बीतन पण पास झालंय, म्हणजे हे वर्तुळ त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूतून जातं. म्हणून या वर्तुळाला काय म्हणायचं रे, परिवर्तुळ, सरकम सर्कल म्हणतात. काय म्हणतात, सरकम सर्कल. आणि परिवर्तुळाच्या केंद्रबिंदूला परिकेंद्र म्हणतात, सरकम सेंटर म्हणतात. आता सी ए बी हा ऑप्टूस अँगल ट्रायंगल आहे आणि ऑप्टूस अँगल ट्रायंगलचा जो सरकम सेंटर आहे तो ट्रायंगलचा एक्सटेरियर असतो, लाइज इन एक्सटेरियर ऑफ द गिवन ट्रायंगल. अशा पद्धतीनं ए बी सी या तीन नॉन कोलिनियर पॉइंट मधून जाणार आपण एक सर्कल काढलेलं आहे. असं अजून एखादं आपल्याला वर्तुळ काढता येईल का? इट इज इम्पॉसिबल. मग मला सांगा वर एक प्रश्न होता बघा, हाऊ मेनी सर्कल्स पास थ्रू थ्री कोलिनियर पॉइंट्स? तीन नैकरेषीय बिंदूतून जाणारे आपण किती वर्तुळ काढू शकू सांगा. ओनली वन, तीन नैकरेषीय बिंदूतून जाणार एक आणि एकच वर्तुळ काढता येतं. आता आपण पाहिलं ना, तुम्ही काय लक्ष देत नाही याचा अर्थ.
बघा आता पहिलं वाक्य काय पाहिलं, इनफायनाइट सर्कल्स पास थ्रू वन पॉइंट, एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळ काढता येतात. दुसरं पाहिलं, इनफायनाइट सर्कल्स पास थ्रू टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, दोन भिन्न बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळ काढता येतात. आणि तिसरं आता आपण वाक्य पाहिलं, दिअर इज युनिक सर्कल पासिंग थ्रू थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स, तीन नैकरेषीय बिंदूतून जाणार युनिक म्हणजे एकच एकमेव एकच वर्तुळ काढता येतं. आणि तिसरं चौथं वाक्य, नो सर्कल कॅन पास थ्रू थ्री कोलिनियर पॉइंट्स, तीन जर नै एक रेषीय बिंदू असतील तर त्यातून जाणारी किती वर्तुळ काढू शकतो. बघा हा एक बिंदू घेतला, हा एक घेतला आणि हा एक घेतला, पी क्यू आर हे तीन एक रेषीय बिंदू आहेत. सांगा मला या एक रेषीय बिंदूतून जाणारे आपल्याला किती वर्तुळ काढता येतील रे? एक पण काढता येणार नाही. जर तीन नैक रेषीय बिंदू असतील तर एक वर्तुळ काढू शकतो, पण हे तीनही एक रेषीय बिंदू आहेत. मग एक रेषीय बिंदूतून जाणार एकही वर्तुळ काढता येत नाही. मग तो मग अशा आपण पाहिला का नाही गुणधर्म, तो चौथा होता पा. हा होता, नो सर्कल कॅन पास थ्रू थ्री कोलिनियर पॉइंट्स, तीन एक रेषीय बिंदूतून जाणार एकही वर्तुळ काढता येत नाही. समजली का ही चार वाक्य? हो सर. ओके, आता सिकेंट म्हणजे काय तुम्हाला झाले का रे कधी सिकेंट? एस ई सी एन टी सिकेंट. बरं याचा अर्थ माहित आहे का? सिकेंट म्हणजे छेदिका. सिकेंट म्हणजे छेदिका, लिहून घ्या. वृत्त छेदिका. हा, वर्तुळाच्या छेदिकेला. बरं, वृत्त शब्द वापरतो. वृत्त म्हणजे वर्तुळ, वृत्त छेदिका. आणि टेंजेंट म्हणजे वर्तुळाची स्पर्शिका. स्पर्शिका. सांगा, सिकेंट म्हणजे वृत्त छेदिका आणि टेंजेंट म्हणजे वर्तुळाची स्पर्शिका. आता आपण सिकेंटची व्याख्या पाहणार आहोत. आता हे एक केंद्र असणार वर्तुळ आहे पा. आता अशी रेषा काढलेली आहे. या रेषेला समजा एल न डिनोट केलं. मला सांगा, रेषा एल आणि वर्तुळ यांचा स्पर्श कुठं झालेला आहे का रे? लाइन एल डज नॉट टच सर्कल विथ सेंटर ए. एक केंद्र असणाऱ्या वर्तुळाला एल रेषेनं कुठेही स्पर्श केलेला नाही. आता दुसरं बी केंद्र असणारं वर्तुळ काढलं पा आणि रेषा अशी काढली. या रेषेला एम नाव दिलं. मला सांगा, एम या रेषेनं वर्तुळाला किती बिंदू स्पर्श केलेला आहे? एका बिंदू. एका बिंदू मध्ये, बरोबर. आणि तिसरी आकृती बघा, सी केंद्र असणार वर्तुळ आहे आणि ही रेषा आहे एन. आता एन रेषेनं वर्तुळाला किती बिंदू स्पर्श केलेला आहे सांगा? दोन. दोन. आता मग ही पहिली आहे तिला आपण लाईनच म्हणायचं, पहिल्या रेषेला. आणि दुसऱ्या रेषेला काय म्हणायचं? टेंजेंट. काय म्हणायचं? टी एन जी एन टी, टेंजेंट. आणि तिसऱ्या रेषेला म्हणायचं एस ई सी एन टी, सिकेंट. आता मला व्याख्या सांगायच्या, टेंजेंट म्हणजे काय?
जी रेषा वर्तुळाला एकाच बिंदू स्पर्श करती त्या रेषेला वर्तुळाची स्पर्शिका म्हणतात। आणि सेकंड म्हणजे जी रेषा वर्तुळाला दोन भिन्न बिंदू छेदते त्या रेषेला वर्तुळाची छेदिका म्हणतात। चला स्पर्शिकेची व्याख्या कोण सांगते? स्पर्शिका बर पुन्हा सांगतो, जी रेषा वर्तुळाला एकाच बिंदूत स्पर्श करते, यम रेषेने वर्तुळाला एकाच बिंदूत स्पर्श केलेला आहे, समजा या बिंदूला मी पी म्हणतो, यम या रेषेने बी केंद्र असणाऱ्या वर्तुळाला पी या एकाच बिंदूत स्पर्श केलेला आहे म्हणून रेषा यमला आपण वर्तुळाची स्पर्शिका म्हणतो। सांगा स्पर्शिकेची व्याख्या। वर्तुळाची स्पर्शिका म्हणजे काय? जी रेषा वर्तुळाला एकाच बिंदू स्पर्श करते तिला वर्तुळाची स्पर्शिका असे म्हणतात। छान, बघा संस्कारनं सांगितली जी रेषा वर्तुळाला एकाच बिंदूत स्पर्श करते त्या रेषेला वर्तुळाची स्पर्शिका म्हणतात। आता छेदिका म्हणजे काय कोण सांगेल? छेदिका जी रेषा वर्तुळाला एका बिंदूत छेदते त्या रेषेला छेदिका म्हणतात। अरे दोन बिंदू छेदले ना, रेषा एन वर्तुळाला क्यू आणि आर दोन बिंदू छेदले। जी रेषा वर्तुळाला दोन भिन्न बिंदू छेदते त्या रेषेला वर्तुळाची छेदिका म्हणतात। सांग पुन्हा साहिल। जी रेषा वर्तुळाला दोन बिंदू भिन्न बिंदू छेदते त्या रेषेला छेदिका म्हणतात। बरोबर। आता याच व्याख्या आपण इंग्रजी मधून सांगूया। टेंजेंट, डिफाइन टेंजेंट, अ लाइन टच सर्कल इन ओनली वन पॉइंट इज कॉल्ड टेंजेंट ऑफ सर्कल। जी रेषा वर्तुळाला एकाच बिंदूत स्पर्श करते किंवा छेदते त्या रेषेला वर्तुळाची स्पर्शिका म्हणतात। कोण सांगते व्याख्या? अ लाईन विच टच सर्कल इन ओनली वन पॉइंट इज कॉल्ड टेंजेंट ऑफ द सर्कल। जी रेषा वर्तुळाला एकाच बिंदूत स्पर्श करते त्या रेषेला वर्तुळाची स्पर्शिका असे म्हणतात। अँड अ लाईन विच इंटरसेक्ट गिवन सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स। जी रेषा वर्तुळाला दोन भिन्न बिंदूमध्ये छेदते इट इज कॉल्ड सिकेंट। त्याला काय म्हणायचं? वर्तुळाची छेदिका असे म्हणतात। अरे सांगा ना व्याख्या, कोणच बोलत नाही। मगाशी संस्कार आणि साहिल दोनच विद्यार्थी बोलले, बाकीची सानिका शिंदे, प्रगती अनुराधा आहे, आदित्य साळुंके आहे, सानिका माने, मृणाल मेनकुदे, आदिती गाडगे, निशिगंधा तरटे आहे, शेख आहे, शिवांजली आहे, विवेक आहे। काय झाले तुम्हाला? अ लाईन विच टच टू सर्कल इन ओनली वन पॉइंट दिस लाईन कॉल्ड टेंजेंट।
Very good. A line which touches given circle in only one point is called tangent of the circle. आता secant ची सांगा. विवेक सांग secant. विवेक कदम. बर. इन द फिगर अबोव नॉट अ सिंगल पॉइंट इज कॉमन इन लाइन एल एंड सर्कल विथ सेंटर ई. म्हणजे वरील आकृतीमध्ये रेषा एल आणि ए केंद्र असणार वर्तुळ, म्हणजे हे वर्तुळ आणि ही रेषा यांच्यामध्ये एकही सामायिक बिंदू नाही. म्हणजे वर्तुळ आणि रेषा यांनी एकमेकांना स्पर्शच केला नाही, त्यामुळे या दोघांमध्ये एकही सामायिक बिंदू नाही. आता पुढे बघा. पॉइंट पी इज कॉमन टू बोथ लाईन एम अँड सर्कल विथ सेंटर बी. बी केंद्र असणार हे वर्तुळ आणि रेषा एम हा. हिअर लाईन एम इज कॉल्ड अ टेंजेंट टू द ऑफ द सर्कल. म्हणून रेषा एम ला बी केंद्र असणाऱ्या वर्तुळाची स्पर्शिका असं म्हटलेलं आहे. अँड पॉइंट पी इज कॉल्ड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि या पी बिंदूला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्श बिंदू असं म्हटलेलं आहे. आता तिसरी आकृती बघा. टू पॉइंट क्यू अँड आर आर कॉमन टू बोथ लाईन एन अँड सर्कल विथ सेंटर सी. हे सी केंद्र असणार वर्तुळ आणि एन ही रेषा या दोघांना क्यू आणि आर असे दोन सामायिक बिंदू आहेत. क्यू अँड आर आर इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ लाईन एन अँड सर्कल. रेषा एन आणि वर्तुळ या दोघांचं क्यू आणि आर हे दोन छेदन बिंदू आहेत. हेन्स लाईन एन इज कॉल्ड सिकेंट ऑफ द सर्कल. म्हणून रेषा एन ला वर्तुळाची छेदिका असे म्हणतात. टेंजेंट कुणाला म्हणायचं? वर्तुळ आणि रेषा यांच्यात एकच जर कॉमन पॉइंट असेल तर त्याला टेंजेंट म्हणायचं. आणि सिकेंट कुणाला म्हणायचं? वर्तुळ आणि रेषा यांच्यामध्ये दोन जर सामायिक बिंदू असतील, टू कॉमन पॉइंट असतील, तर त्या लाईनला आपण सिकेंट असं म्हणू शकतो. आता पुढे बघा. एक ऍक्टिव्हिटी आहे. ड्रॉ अ सफिशियंटली लार्ज सर्कल विथ सेंटर ओ. ओ केंद्र असणार पुरेसं मोठं वर्तुळ काढायचं आहे. ड्रॉ रेडियस ओपी, त्यानंतर ओपी ही त्रिज्या काढायची आहे. ड्रॉ अ लाईन ए बी परपेंडिक्युलर सेगमेंट ओपी. ओपी ला लंब असणारी ए बी रेषा काढलेली आहे. इमेजिन लाईन स्लाइड्स टुवर्ड द पॉइंट पी सच दॅट ऑल द टाइम इट रिमेन्स पॅरलल टू इट्स ओरिजिनल पोझिशन. म्हणजे ही रेषा इतर सर्व रेषांना या ठिकाणी समांतर असणार आहे. ऑब्विसली व्हाइल द लाईन स्लाइड्स पॉइंट्स ए अँड बी अप्रोच इच अदर अलॉंग द सर्कल ऍट द एंड दे गेट मर्ज इन पॉइंट पी. बट अँगल बिटवीन द रेडियस ओ पी अँड लाईन ए बी, म्हणजे ए बी रेषा आणि ओ पी हा जो लंब रेषाखंड आहे यांच्यामधला जो अँगल आहे विल रिमेन्स अ राईट अँगल, हा नेहमी काटकोन असतो. ऍट दिस स्टेज द लाईन ए बी बिकम्स टेंजेंट टू द सर्कल ऍट पी.
आणि या ठिकाणी ए बी ही रेषा जर आपण अशीच खाली ओढली स्लाइड केली तर ए बी ही त्या वर्तुळाची काय बनते स्पर्शिका बनते. सो इट इज क्लियर दॅट द टेंजेंट ऍट एनी पॉइंट ऑफ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट दॅट पॉइंट. या ठिकाणी आपल्याला काय स्पष्ट होतंय वर्तुळावरील कोणत्याही बिंदूतून काढलेली स्पर्शिका ही त्या बिंदूला काय असते लंब असते. दिस प्रॉपर्टी इज नोन हॅज टेंजेंट थिअरम आणि याच गुणधर्माला आपण स्पर्शिकेचं प्रमेय असं म्हणतो. आता हे आपण जिओजेब्राच्या सहाय्यानं व्हेरीफाय करूया. हा ड्रॉ अ सफिशियंटली लार्ज सर्कल विथ सेंटर ओ. आता ओच्या जागी आपण इथं वेगळं घेणार आहे ए घेऊया. एक केंद्रबिंदू असणारं एक मोठं वर्तुळ काढायचं आहे. काढलं ड्रॉ रेडियस ओपी. आता इथं ओपी म्हटलेलं आहे पण आपण वेगळी काढूया. खाली एक बिंदू घेतो सी ए सी घेऊया आपण. ड्रॉ अ रेडियस ए सी. ए सी ही त्रिज्या काढलेली आहे. ड्रॉ अ लाईन ए बी पॅरल टू ओपी. आता ओपीच्या जागी ए सी म्हणूया म्हणजे या ए सी ला ए बी लंब काढायचा आहे. आता ए बीच्या जागी आपण वेगळं नाव देऊया. इथं ए सी आहे म्हणजे वेगळं नाव. आता लंब काढायचा ह्याला परपेंडिक्युलर सेगमेंट बघू मी घेतो. परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर लाईन घेतो. नाही तर एक बिंदू अगोदर घेतो आणि नंतर परपेंडिक्युलर लाईन घेतो. असंच मी खाली खाली बिंदू घेतो बरेच. बघा इथे एक बिंदू घेतला, इथे एक बिंदू घेतला, इथे एक बिंदू घेतला. अशाच मी जसं डी बिंदूतून जाणारी रेषा काढली तशी ई एफ जी मधून जाणारी काढतो परपेंडिक्युलर लाईन. बघा रेषा आलेल्या आहेत दिसते कसा घेणार रे. आता इथे एक बिंदू घेतलाय मी. आता सगळ्यात खालची जी आडवी रेषा आहे का नाही ती रेषा आणि ए सी या दोघांमध्ये किती अंशाचा कोन झालेला आहे आपण मोजूया. याच्यासाठी मोजण्यासाठी अँगल हे टूल घेतो. मी पहिल्यांदा एच वर थंब करतो, सी वर करतो आणि पुन्हा ए वर. किती दिसतोय तुम्हाला इथं कोन दिसतोय का तुम्हाला? हो 90 डिग्री. बरोबर 90 डिग्री. हो का? इथं 90 अंशाचा कोन तयार झाला म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणता आहे? हा सी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. हा खालचा बिंदू कुठला? सी. हा जो आहे तो ए आहे. म्हणजे सी हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे आणि सी एच ही काय आहे? टेंजेंट आहे. आणि ए सी ही रेडियस आहे. आता मगाशी एक पुस्तकात वाक्य झाले बघा शेवटून 3 नंबरच. सो इट इज क्लिअर दॅट टेंजेंट ऍट एनी पॉइंट ऑफ सर्कल वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून काढलेली स्पर्शिका. आता वर्तुळावरचा सी बिंदू, मग सी बिंदूतून सी एच ही काढलेली स्पर्शिका आहे. इट इज परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे यानं 90 अंशाचा कोन तयार केलेला आहे. कोणाशी? रेडियस ऍट दॅट पॉइंट. म्हणजे सी या बिंदूतून जाणारी सी ए ही त्रिज्या, या सी ए या त्रिज्याला ही स्पर्शिका कशा आहे? लंब आहे. समजलं का तुम्हाला? वर्तुळावरील कोणत्याही बिंदूतून काढलेली स्पर्शिका ही त्या बिंदूतून जाणाऱ्या त्रिज्येला लंब असते. बघा पुन्हा एकदा आपण हे वाक्य पाहूया. अतिशय महत्वाचं वाक्य आहे.
आणि उद्या आपण हे प्रमेय सिद्ध करणार आहे. आता फक्त एवढं प्रमेय घेऊया आणि बस करूया. हा हे वाक्य बघा, कोण वाचतंय हे वाक्य? अंडरलाईन करतोय. द टेंजेंट ऍट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट दॅट पॉइंट. चला वाचा पुन्हा एकदा. द टेंजेंट ऍट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट द पॉइंट. मराठीत अर्थ कोण सांगेल? वर्तुळाची स्पर्शिका ही स्पर्श बिंदूतून काढलेल्या त्रिज्येला लंब असते. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज टेंजेंट थिअरम. आणि याच गुणधर्माला स्पर्शिकेचं प्रमेय असं म्हणतात. आणि हे प्रमेय आपण उद्याच्या तासाला सिद्ध करणार आहोत.